अरे ऐकुडे गेले नमस्कार माझ्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे। पण रेसिपी दाखवायच्या अगोदर मला तुम्हाला काही विचारायचं आहे की तुम्ही सगळे ठीक आहात ना तुमच्या घरी? कारण की हे 2 दिवसापासून खूप वादळ आला होता, ताऊते वादळ होता ना, ठीक आहे XYZ काही असो, पण माझ्या हिसाबाने ताऊतेच त्याला नाव होतं त्या वादळाला। तर खूप वारा आला होता, वाऱ्यासकट पाऊस आला होता, त्याच्यामुळे 2 दिवस मी व्हिडिओ नाही बनवू शकलो। आणि व्हिडिओ बनवला असता तरी पोस्ट नसतो करू शकलो असतो, कारण वायफाय बंद, मोबाईलचे नेटवर्क डाऊन, सगळा डाऊन झाला होता। तर आता कुठेतरी थोडा नेटवर्क आला आहे माझ्या घरी, आणि आता आई आणि प्रतिभा हे दोघी मिळून कोणती रेसिपी बनवत आहेत ते तर तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। डायरेक्ट किचनमध्ये घेऊन जाणार आहे कॅमेरा। तर चला आपण जाऊ किचनमध्ये आणि बघू ह्या दोघी सासवासूंना मिळून कोणती रेसिपी बनवणार आहे। बाल्कनीमध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय, बॅक कॅमेरा ओपन करतोय। तर मित्रांनो, आई आणि प्रतिभा, अरे आई कुठे गेले? काय ग मला वाटलं की ती एकटी बनवणार आहे, तेच बोललो। तर प्रतिभा नेहमीच्या जागेवर उभी आहे, जिथे उभी राहते हालत डुलत, आणि आई नेहमीच्या जागेवर उभी आहे, आई पण। तर आज दोघी सासवासूंना मिळून कोणती रेसिपी बनवणार आहे ते बघूया आपण, मी त्यांनाच विचारतो। तर आई, तू आज काय बनवणार आहेस? हक्का नूडल्स चिकन टाकून। ओहो, हक्का नूडल्स चिकन टाकून, ओके। तर प्रतिभा, तू बनवणार आहेस का तू पण पहिल्यासारखी उभीच राहणार आहेस? सांगणार ना आईला काय कसं बनवायचं, म्हणजे एवढी मोठी झालीस तू सांगायला? अरे वा ग वा बेटा, तुझी लीला अपरंपार, आणि तू काय हसतेस, व्हेरी गुड। हा मग ठीक आहे। तर हे सगळं सोडून दे विषय, आपल्याला जे रेसिपी बनवायची त्याच्याबद्दल सांग मला, काय काय मटेरियल घेतलंयस हक्का नूडल्स बनवायला? हे बघ, फरस भी घेतले, ओके, गाजर घेतले, शिमला मिरची, कोबी, लसूण, अद्रक, मिरची, कांदा। तर कांदा पण घेतला आईने आता हक्का नूडल बनवायला। पण तू तर बोलली चिकन हक्का नूडल, ह्याच्यामध्ये चिकन तर मला दिसलंच नाही। अरे हा काय चिकन? ओ माय कॅट्स, म्हणजे इथे ठेवलंस तू? हे धुवून ठेवलंय चिकन मी। ओके, धुवून कापून ठेवले, कापून घेतलंयस काय? कापून घेतलंय। हुशार आहे तसं तुम्ही लोक, पण काय करणार। तर प्रतिभाला काहीतरी बोलायचं, काय बोलते प्रतिभा? ओ माय गॉड, ते तर दाखवणारच आहे बेटा, एवढंच तुला येतं, एवढंच। हे पण दाखवा आणि ते पण दाखवा। हा तर सर्वप्रथम काय करणार आहे तू चिकन नूडल बनवायला? आता मी याच्यात पाणी ठेवते। ओके, पाणी ठेवणार आहेस तू? कशासाठी? आंघोळीला? नूडल्स। अच्छा, नूडल्स साठी? ओके, ह्याच्यासाठी पाणी ठेवणार आहेस तू? मला वाटलं आंघोळी करायला लागत आहे। आता कर आंघोळी, तुला पाणी ठेवते थांब। तर आता आई गॅस पेटवणार आहे, आणि गॅस पेटवणार, एक दोन दो दुसऱ्या ह्याच्यात गॅस पेटला आईचा। आता बघू काय करते। आता हे तांब्यातून पाणी घेणार आई, आणि हे तांब्यातून पाणी बदलेलं आहे। एक तांब्या, दोन तांब्या, तीन तांब्या, चार तांब्या, साडेतीन तांब्या। ओके, साडेतीन आई का? बस साडेतीन झाला, किती झाली का? साडेतीन तांबे आईने पाणी ओतले ह्याच्यामध्ये। आता या आई बघू, अरे तिला दे ना फारायला, तिला दे तांबे। प्रतिभा मीठ टाक बेटा। हा वा, आता हिला मीठ टाक, ही आता मीठ टाकणार। अग काय प्रतिभा, ते खरंच हक्का नूडल दाखव आई पब्लिकला। बघा या हक्का नूडल अशी आहेत, ते कसे टाकणार तू, असेच का तोडून? नाही बघा, असेच टाकणार। ओ माय गॉड, ठेवलेले आहेत। तर एक चम्मच प्रतिभाने मीठ टाकलेलं आहे, एक चम्मच कडक मध्ये एकदम। पण मीठ का टाकलंस तू आताच? अरे मीठ टाकलं, अच्छा, म्हणजे चवीसाठी नाही टाकलं मीठ? चव पण लागते ना आता नूडल्समध्ये। आणि थोडा तेल टाकते मी, थोडा तेल पाण्यात, एक चम्मच। अरे बापरे, हे काय? दोन चम्मच तेल टाकलंस तू याच्यामध्ये असं पाण्यामध्ये? अरे चम्मच आहे बार का, मग आपण टाकलं मग ते सुटसुटीत होतात, चिकट नाही असे होत, असे सुटसुटीत होतात, सुटसुटीत असे। पण मी पहिल्यांदा बघितलं असं एवढ्या पाण्यामध्ये तू दोन चम्मच तेल टाकताना असं। आता याला शिजून द्यायचं आपल्याला। ते मित्रांनो, तू हे शिजवते आहे, आता याला शिजू देत, तोपर्यंत आई चिकनला मीठ लावते, मीठ मसाला एकदम कायदेशीर। तर कुठला मसाला टाकलायस? हे बघा, आपला मसालाच आहे कोकणी मसाला। ओके, हा गरम मसाला आहे मालवणचं असो। ओ माय गॉड, मालवणचा मसाला टाकलोय आईनी।
त्याच्यानंतर आई टाळे बाबा हे बघ पावडर बिवडर नाही ना कपडे धुवायची. हे कॉर्नफ्लॉवर आहे. अच्छा कॉर्नफ्लॉवर आहे. ओके कपड्याची पावडर बोलतोस. अरे मग तसंच वाटत सरफ मला. ओके कॉर्नफ्लॉवर टाकले आहे. आणि कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नाही कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर. ओके कसलं मक्याचं पीठ. ओ माय गॅड. प्रतिभाने सांगितलंय मराठीमध्ये शुद्ध मक्याचं पीठ. आणि याने आता मीठ घेतले. मीठ किती टाकणार आहे बेटा? एवढं टाकलंय. ओके मीठ पण टाकलंय एकदम कायदेशीर पद्धतीने. लाल मसाल्याची बुक्की टाकली. लाल मसाल्याची बुक्की टाकले कलर साठी. कलर साठी आहे. बघू आईने हे सगळं. रेड चिली. व्हॉट व्हॉट व्हॉट? काश्मीरी रेड चिली. कुठं आहे काश्मीरी रेड चिली? अच्छा त्याला बोलतात. ओके काश्मीरी रेड चिली टाकले ते लाल मसाला बोलतात त्याला. ते लावून ठेवलाय मसाला. असा कायदेशीर मसाला लावून ठेवायचा आपल्याला. आपल्याला तळून घ्यायचं. अच्छा हे तळून घेणार तू? अरे बापरे. तर प्रतिभाने काहीतरी आठवण करून दिली आईला आणि आई पटकन बोलली ठीक आहे दे. तर बघू आता हे लोक काय देते प्रतिभा. तर प्रतिभा काय देतेस तू? काय हुलाहुल चालली तुझी? ब्लॅक सोया सॉस. ओ माय गॉड ब्लॅक सोया सॉस प्रतिभाने दिलेला आहे आईला. एवढा एवढा लेखी एवढा टाकला लेखी पण एवढा हो एवढा टाकला काय? हे थोडासा टाकायचा आपल्याला अर्धा चम्मच. प्रतिभाच्या हातून भरमसाट पडलाय पण पडता पडता वाचलाय. अर्धा चमच्यामध्येच राहिलाय हे. आता हे फ्राय करणार आहे आई. आईने हा तवा ठेवला आहे चिकन फ्राय करायला. ओ माय गॉड कढई कढई बोलतात. ओके कढई ठेवला आहे आई आईने. आणि आईची कटिंग चेहऱ्यावरची आई बाबू तेल भरमसाट असा वाचला आहे आईने की त्याच्यामधून जल्ला फ्राय झाला पाहिजे चिकन कायदेशीर एकदम. आणि हा नूडल्स इथे शिजत आहे. ह्याला शिजू देत तोपर्यंत आपण इथे भाजू. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आईने याच्यात तेल ठेवलं आहे इथे. आणि इथे हे नूडल्स ठेवले आहे शिजायला. आणि हे चिकन आहे तिथे फ्राय करायला ठेवले. तर बघू आता तेल कधी गरम होतंय. मला तर खूप खायची आत्तापासून इच्छा आली आहे. तुला तर नाही नुसतं खायला पाहिजे. अरे मग दे लवकर झालं का नाही तुझं? काय करू नकोस वरलू नको तेलावर आई. तूच वरायला लावतोस. आईने बघितलंय चिकन टाकून. एक चिकन कसं बघा तडतड तडतय तडतडतोय एकदम. ओ माय गॉड चिकन टाकलेले आहेत आईने. मला तर चिकन एवढं आवडतं ना फ्राय चिकन. आणि हे बघ लॉलीपॉप खायचंय. लॉलीपॉप काम करू. लॉलीपॉप देते आणू आता. लॉली हाय लॉलीपॉप हाता नाही मग नंतर बनवाल. ओके तर आईने हे चिकन फ्राय करायला टाकलेले आहे त्याच्यात. इथे चिकन फ्राय होतोय आणि इथे नूडल्स शिजतायत. आता बघू हे लोक कशा पद्धतीने बनवतायत पुढे. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. गॅस बारीक केला आहे आणि गॅस फास्ट केला होता तेल गरम करायचं म्हणून. तर आता बारीक केलाय आणि उत्कृष्ट पद्धतीने आता हा जो चिकन आहे तो चिकन असा उत्कृष्ट पद्धतीने एकदम जणू काय काय बोलतात आहे किंबहुना ते चिकन लाल कलर शिजतय. चिकन शिजतय ना? हो शिजतय. मग ठीक आहे एवढा शुद्ध बोलतो. हा मग काय चिकन अजून फ्राय व्हायचं बाकी आहे. तोपर्यंत नूडल्स बघा. तोपर्यंत नूडल्स आहेत. नूडल्स पण आहेत बाजूला एकदम हलवा डुलव चालू आहे. ओ माय गॉड हे काय आई नूडल्स नूडल्स नूडल्स. तर आई हे चायनीज म्हणजे चिकन हक्का नूडल्स तर चायनीज वाले पण बनवत. तिथून आपण घेऊन आलो असतो ना खायला. हे कशाला घरात बनवूया आपण. पण हे होईल काय बरोबर? बरोबर होईल काय? खातोस ना बरोबर चाटून पुसून. मग ते तर आहे पण हा कसा चायनीजच्या गाडीवरच खायला मजा येते. ते बरं कसला तेल वसला तेल त्यातला त्यात त्यातला त्यात ते बरं खायला चांगलं वाटतंय. घरातला खावा नाही ते तर आहेच पण तिकडची टेस्टच वेगळी असते ग. अरे टेस्ट इकडची पण टेस्ट वेगळी आहे. ठीक आहे बघू आता कसं बनवतेस तू कशा पद्धतीने. इथे चिकन शिजलंय ना आई. चिकन झालं ना फ्राय दे. काम लेका लेका नाही झालं अजून फ्राय. काम लेका शिजून दे जरा लेका. आता प्रतिभा टेस्ट करणार आहे. आणि प्रतिभाने नूडल्स अरे 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 प्रतिभाने रिजेक्ट केलाय. नूडल अजून शिजला नाही सांगितलं प्रतिभाने. थोडा बाकी आहे. प्रतिभाचं चांगलं ऑब्झर्वेशन ध्यानात आलेलं आहे आमच्या. तर प्रतिभाने सांगितलंय की अजून नूडल्स कच्चाच आहे.
आणि प्रतिभा तू काय बोलते मग तुला काय बनव तू काय बनवणार आहेस का अशी डोलत डोलत उभी राहणार आहे तिथे डोल डोलते वाऱ्यावर बाई माझं डोल डोलते वाऱ्यावर मारल झापडा अरे म्हणते तिथे डोलत डोलत उभी गप गप मी बघितले हे सगळं तूच कापलेस गप बस अरे कापला मी पण सांगणार ती मला नाही नूडल्स बनवायला तीच बोलली आई आज आपण नूडल्स बनवूया हा प्रतिभा मग तू तर बनवताना दिसत नाही काय नाही आता येईल बघ पुढे अच्छा गडबड होते का सोयाबीन भात बनवताना ओके तर हे चिकन आहे चिकन तर लाल झालंय मग काय बोलते तुझी लाल नाही बाबा लाल मसाला झालाय ना म्हणून तुला ते लाल दिसतोय ओके मग चिकन अजून तोडून बघणार तेव्हा शिजणार ओ माय गॉड व्हाट ऑब्झर्वेशन काय बोलते प्रतिभा ते आई चिकन बघणार एक काढणार तोडून तेव्हा ते समजेल तेव्हा कळणार काय ओ व्हाट ऑब्झर्व एक नंबर अशी प्रतिभा हुशार आहे पण आता प्रतिभा परत एकदा बघणार आहे नूडल्स शिजलाय का नाही आणि हा प्रतिभा नूडल्स शिजलाय का नाही बघते बघू कसं ऑब्झर्वेशन आहे प्रतिभाचा आणि प्रतिभाने आता तू नूडल तोडला आणि हे सांगणार आहे थोडस बाकी आहे शिट यार अजून थोडं बाकी आहे आईच्या चेहऱ्यावर कटिंग वेगळ्या प्रकारची की का बोलत नाही हे शिजलंय म्हणून पण ठीक आहे शिजल्याशिवाय चांगलं लागणार नाही तर बघू परत एकदा किती टाइम लागते अजून शिजायला एक मिनिट शिजेल पण तुला तिला दाखवायला लागेल शिजलंय का नाही आता बघितलं ना ती बोलली नाही शिजलाय थोडा बाकी आहे ओके म्हणजे जास्त शिजून नाही घ्यायचं का माय पडला 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 गर पडला प्रतिभाला परत एकदा दिलंय टेस्ट करायला आणि प्रतिभाने शिजलंय यस प्रतिभाने चांगल्या पद्धतीने सांगितलं शिजलंय एक चेहऱ्यावरती स्माईल आईचा पण हे बघा शिजलंय सांगितल्यावर तिला पण खुश झालं की पुढची प्रोसिजर बनवायची तुम्ही पण वेट करत असाल की कधी पुढची प्रोसिजर बनवते कधी प्रतिभा बोलते शिजलंय आई एकदाची तर चला आपण पुढची प्रोसिजर बघू आई आता हे उतरवलंय गॅसवरून यातलं पाणी आई काढणार आहे आणि आता तुम्हाला वाटत नूडल सगळे फेकलेत खाली पण नूडल फेकलेले नाही खाली आईने ते झारा ठेवलाय असा झारा ठेवलाय त्याला मध्ये मध्ये छिद्र आहेत आता हे आईने पाणी टाकलं याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा आई आता बघू काय करते पाणी टाकून आणि संजयला पियाला देते पाणी ओ माय गॉड आता त्याला परत धुणार तू आणि प्रतिभा इथे हलवा डुलाव करते चिकन वरती म्हणजे सांगायला की मीच बनवलंय म्हणून पण काय बोलते प्रतिभा शिजलंय चिकन ओ माय गॉड प्रतिभा कडून उत्कृष्ट असा एक पॉझिटिव्ह थिंकिंग आले की चिकन शिजलंय तर आई चिकन शिजलंय तर तुला काय म्हणायचंय त्याच्यावरती चिकन शिजलंय आई काय म्हणायचंय तुला शिजलं बेटा ओ माय गॉड आईने पण तिचा विचार परत एकदा घेतलाय माझ्यावर भरोसा नाही ठेवलाय तर आईने परत तिचा विचार सामने फेस टू फेस घेतलाय की चिकन शिजलंय काय तर चिकन उत्कृष्ट पद्धतीने शिजलं आणि आईने गॅस बंद केलाय गॅस बंद केलाय आईने एकदम आणि हा गॅस चालू करून फास्ट केलाय आता बघू पुढची प्रोसिजर इथे हलवा डुलाव चालू आहे चिकनची पण हलवा डुलाव चालू नसताना ते चिकन आई काढून घेते एका साईडला आणि हे चिकन काढून घेतलेलं आहे एकदम कडक मध्ये असा उत्कृष्ट पद्धतीने हा चिकन शिजलेला आहे त्याला खाऊन बघू काय गरम आहे हे चिकन आईने काढून घेतलंय झालं का नाही ए वरू नको रे तर बनवतो मी तोंडाला पाणी येतो त्याच्या हे चिकन शिजलंय का बघू आई नको बघू थांब तर मित्रांनो हे चिकन झालंय तळून फ्राय करून आता हे चिकन फ्राय करून झालंय आता आई त्याच्यात तेल टाकते थोडासा प्रतिभाने बघितलंय असं उंच टाचा करून तुम्ही त्याच्यात तेल बरोबर केलंय का नाही गॅस फास्ट केलाय आईने कांदा टाकला याच्यामध्ये हा कांदा हलवून डुलवून घ्यायचा जास्त कारण की तो लाल झाला पाहिजे कांदा त्याशिवाय टेस्ट नाही लागणार आणि जरा मी बघतो जरा हे चिकन खाऊन कसं झालंय हे गरम फुक मारू का काय बोलतोय नूडल राहू दे चिकन खाय आता तू असं खाऊ नको चल मग आता मी लसूण टाकले आईने अद्रक पण टाकून ठेवली होती त्यात अद्रक पण टाकलेली आहे आईने
आणि हे चांगल्या पद्धतीने मिरच्या पण टाकल्यात. ओ माय गॉड, मिरच्या पण टाकल्यात आणि पण टाकले, फरस भी टाकलेली आहे, कांदा टाकलाय, आपला गाजर टाकलाय, गाजर पण टाकलाय, कांदा कांदा तर पहिलाच टाकलाय, कांदा आणि ते फ्लावर कधी टाकणार आहे तू? कोबी कोबीला फ्लावर होतात ना? ठीक आहे, तर कोबी आई टाकणार आहे, नंतर बघू आपण. हे परतून घेते आता. तर हे आई जरा हलवाडुलाव करून घेते, चांगला हलवाडुलाव करायला लागतं. काळी मिरी टाकते, काळी मिरी टाकली आईने थोडीशी. तर या भाज्या जरा चांगल्या पद्धतीने हलवाडुलावला लागतात, नाही तर कच्च्या राहतात या भाज्या, असं मला वाटतं. काय ड्रायव्हर ना, तर ही भाजी चांगल्या पद्धतीने हलवून डुलवून घ्यायची आपल्याला. हे बघा, हे आता चांगलं असं हलवलं, याला जरा 2 मिनिटं असं ठेवायचं वाफेवरती शिजवायला तेलामध्ये. ओके, आईने हे वाफेवर ठेवलंय शिजवायला तेलामध्ये. आणि हे बघा, हे जरा सुट्टे करायचे. काय सुट्टे का, पैसे आहेत का सुट्टे? पैसे नाही बघा, असं सुट्टे करायचे म्हणजे असे गट्टे गट्टे होत नाही त्याच्या, असं सुट्टे करून घ्यायचे. हे बघा, हे सर्व सुट्टे झाले आता. आता हे सगळे आईने सुरळीत करून घेतलेले आहेत. तर हे आईने सुरळीत करून घेतलेलं आहे सगळं. आणि आता ही भाजी शिजली का नाही ते आपल्याला बघायला लागेल. तर ही भाजी शिजली काय बघ जरा, बघते. तर ही भाजी थोडी शिजले का? भाजी शिजलेली आपली. तर हे कोबी टाकते आई. प्रतिभाला विचारलंय पहिला आईने की कोबी टाकू की नको, तर कोबी टाकलं हे फक्त फॉर्मॅलिटीज आहे. प्रतिभाला विचारायची म्हणजे असं लोकांना दाखव, लोकांना दिसलं पाहिजे की प्रतिभाने सांगितलंय सगळं. तर मला काय कळत नाही काय गप. काय ओके, चिकन टाकलंय आता याच्यामध्ये. टमाटा सॉस आता, हा टमाटा सॉस टाकलाय. अरे बाबा, टमाटो सॉस कधी बसून टाकायला लागलीस? ते थोडा टमाटो सॉस टाकलाय आईने याच्यामध्ये. आणि प्रतिभाने नावाला काय घेतलं? ते ग्रीन चिली सॉस. ओ माय गॉड, ग्रीन चिली सॉस प्रतिभाने काढलेला आहे. थोडा ग्रीन चिली सॉस. आणि प्रतिभा हे काय कुठला सॉस आहे तो? सोया सॉस लिहिले खाली. हा सोया सॉस आहे. बघा, ब्लॅक सॉस टाकलाय आता यांनी. आता ह्याला कायदेशीर कायदेशीर अशा पद्धतीने चांगला हलवा डुलाव करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे शिजेल व्यवस्थित. अजून काय काय शिजला? शिजलाय का? आता ओ माय गॉड, रेडीज. सगळं रेडी झालंय आता, फक्त माझं खायचं बाकी आहे, बाकी सगळं रेडी झालंय. पण याला एक कलर कसं येईल? कलर नाही येणार, असं सफेदच राहील. कसं ग मग कलर कशाला पाहिजे तुला? काय ग प्रतिभा, टेनिस मध्ये का कलर येतो? हा मग येलो कलर येतो. बाबा येलो कलर आणायचा. बाबा हा कुठला तुझा नूडल्स बनवलायस मग? आल्यावर कलर तू नको ना खाऊस. बघू कलर आल्यावर नाही, मी खाऊन झाल्यावर तुम्हाला ग्रेड देणार आहे. काय कलर आल्यावर काय देणार, मी खाणार त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार कसं झालंय. ते आता याच्यात चांगल्या पद्धतीने हलवा डुलाव चालू आहे आईचा. इथे जरा हलक्या हाताने हलवायचं, तुम्ही तर घरात बनवतच असाल, पण मी माझ्या पद्धतीने बनवलंय. ओके, आईने सांगितलं हलक्या हाताने हलवायचंय, हलक्या हाताने याला हलवा डुलाव करायची, नाही तर ते नूडल्स तुटतील सगळे. जरा काय त्यात कांद्याची पात पण टाकतात, पण माझ्याकडे कांद्याची पात नाही. याच्यामध्ये कांद्याची पात पण टाकतात, पण आईकडे कांद्याची पात नाहीये याच्यामध्ये. कलर तर चांगला आला, व्हाईट चा येलो झालाय थोडा थोडा. नाही कशाला, सफेद राहणार तो. गुड, आता प्रतिभा बघणार आहे खाऊन कसं झालंय. आणि हे उत्कृष्ट, प्रतिभा तोडलाय आणि खाल्लंय. आणि प्रतिभाची टेस्ट आणि कसं झालंय, कसं झालंय? ओ माय गॅड, कमी मिठाचा इशारा दिलाय प्रतिभाने. आणि आईने पण खाऊन बघितलंय. तर मीठ टाकणार आहेस तू? ओके, तर प्रतिभाने आता मीठ टाकणार आहे प्रतिभा. तर बघू आता, ते पण आईलाच विचारणार बेटा. तर हा मीठ टाकलाय आता प्रतिभाने, कारण की इशारा दिला होता प्रतिभाने की मीठ कमी आहे. आणि हा कुठला सॉस आहे? काळा सॉस आहे हा.
तो ठेवला आईने परत काळा सॉस आणि आता गोरा सॉस आता आहेत तिच्या मायला आणि आईने डायरेक्ट किसन कॅचअप उचललाय कलर येण्यासाठी आणि याची चव पण लागेल गोड आंबट. ओहो 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 ओ माय गॉड ओ माय गॉड पडेल आरामात 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 लेकी आरामात लेकी. अरे लेका बरोबर नाही पडणार नको टेन्शन घेऊस. अरे अरे आगा बाबा आगा बाबा उगा बाबा. हॅलो बारीक गॅसवर ठेवलंयस माझे नुडे झाले आहेत थोडं आता वरणा थोडी कोथमीर टाकायची आहे का तर आमच्याकडे कांद्याची पात नाहीये आता हे झाकण. अरे झाकण झालंय ना आता आता कशाला झाकण ठेवते. स्लो गॅसवर ठेवलंय का हे. स्लो गॅसवर ठेवले. अरे मला खायला दिलं नाही तू टेस्ट करायला. लाईट गेले लाईटच गेले आईने फ्रीज खोलल्यावर कळलं आईला लाईट गेले कारण की इन्व्हर्टर आहे म्हणून आम्हाला कळत नाही. आता बघू मित्रांनो हे शिजत ठेवलंय आता हे कधी होते ते बघू. तर आई हे नूडल्स शिजलेत का नाही. हो शिजले. बघू जरा कसे शिजलेत हे नूडल्स. माय गॉड है ना आता याला एकदा असे आलो ते बघ झाले नूडल्स. ओके आता हे नूडल्स चांगल्या पद्धतीने झालेले वाटतात मला तर. ओ माय गॉड व्हाट अ फेबिक्युलस. कोथिंबीरची गरज नाही फुक्कटची शो शायनिंग असते कोथिंबीर. आता कांदा नाही कोथिंबीर टाकले मी. ओके तर आईने कोथिंबीर टाकले थोडी शो शायनिंग साठी आणि परत तर बघू काय करणार. ओ ओ ओ ओ मी बंद करते गॅस पण बंद करते माझे नूडल्स झाले आहेत आता मी संजोगला खायला देते. मग लवकर दे आता नूडल्स झाले आहेत आता हे टेस्ट केल्याशिवाय मी तुम्हाला ग्रेड देऊ शकत नाही ठीक आहे ना. तर प्रतिभा खुन्नस मध्ये बघते का प्रेमाने बघते ते मला गोड हसले म्हणजे प्रेमानेच बघत होती आणि उत्कृष्ट अशी तयारी आणि प्लेट घेतली आहे हातामध्ये आईने. आता ह्या प्लेट मध्ये बघू पहिला काय करते. ओके पहिला आई प्लेट धुवून घेणार आहे. अच्छा व्हेरी गुड. तर ह्याला पुसा पण लेकी नाही तर त्याच पाण्यामध्ये मला द्याल हो. अरे प्रतिभाने ओके मला वाटलं त्याच पाण्यामध्ये मला दे आणि बोलायला घे नूडल मला माहिती आहे तुम्ही. तर आई आता काय शोधते बघू आणि आईने असं हे बाबा आज आमच्या आईने चमचा काढलेला आहे एकदम धूळ लागलेला आहे बघा एकदम चिकट गप 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 कधी हा कधी काढलाच नव्हता तो चमचा आई गप बस. आईने चांगला चम्मच काढलाय बाबा आज आमचा. तर आता आई चल ना लवकर यार तुला माहिती आहे मला टाइम सारखा सारखा मी बोलतो लवकर कर लवकर काय नुसतं लवकर कर लवकर कर. चिकनचे पीस कमी देतात ना. चिकनचे पीस कमी देणार. चिकनचे पीस दिल्याशिवाय मी मार्क तुम्हाला जास्त देणार नाही चालेल. चालेल पण बस आई जास्त पक्का शाणा आहे दे लवकर आई ते नंतर करत दे. ओ आता ते कशाला कोथिंबीर बिथिंबीर शो शायनिंग आपल्याला काही घास खाल्ला कळला लगेच. मित्रांनो अशा उत्कृष्ट पद्धतीने आईने हे बनवलेलं आहे आणि प्रतिभाने डायरेक्शन दिलेलं आहे. प्रतिभा फक्त टेस्ट करायला. हा नूडल शिजले हा कांदा लाल झालाय तर चला आपण हे खाऊ जरा. पहिला मला चिकन फार आवडतं. चिकन आता चिकन खाऊन बघतो मी. तोंड किती वाजवतोस रे ताप 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 ताप. ती थोडीशी कटिंग बघायची होती आईला. आता मला नूडल्स खायला लागतील. नको तुला. चल ए पोरानो चला मंथन शुभम सुजल चला. एक नंबर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो की आमच्या घरी या खायला. तुम्हाला असं वाटत असेल की संजोग आता असंच बोलतो करोना आहे म्हणून कोण कोणाच्या घरी येत नसेल तर ठीक आहे करोना संपल्यावरती या आणि जर पॉसिबल असेल विरारमध्ये नाला सोपारा इथल्या तिथे तुम्ही राहत असाल तर नक्की या आईच्या हातचे चिकन नूडल खायला. हक्का चिकन नूडल असं पकडून ठेव मी खास त्यावर पकडून ठेवते बरोबर. मित्रांनो वाट कशाला बघताय या ना घरी खायला. चल 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 या रे पोरा ना इकडं तू आता या या इकडे कळलं खात रा. चल चल पोरांना खाऊ दे. अरे पण तो माझा चम्मच तर दे मला आई. थांब थांब बस इकडं तर एक घास मला खाऊ दे. पोरांना खाऊ दे थांब
बोला बघा कसं झालंय सांगा याचे चमचे खाऊन वरची बघा वरची बघा एकदा चालला नाही आणि लगेच हू हू करायला तो म्हणता कसं झालं एक नंबर एक नंबर तर प्रतिभा खाणार आणि प्रतिभाने खाल्लंय तर प्रतिभा कसं झालंय छान झालं कसं पाहिजे असंच पाहिजे ओ माय गॉड व्हाट अ डायलॉग असंच पाहिजे तर आई तुला कसं वाटतंय कसं झालंय छान झालंय कसं पाहिजे डायरेक्ट भडकली माझ्यावरती तर मित्रांनो मी नंतर तुमच्याशी बोलतो मला खाऊ द्या चला बाय 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 तर मित्रांनो कशी होती आजची चिकन हक्का नूडल ही डिश तर तुम्ही बोलला अरे दादा तूच खाल्लीस आणि आम्हाला सांगतो कशी होती तर ठीक आहे ना तुम्ही पण या खायला बिंदास घरी यायच्या अगोदर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा तर मला कळेल की तुम्ही येत आहे म्हणजे आम्हाला काहीतरी बनवायला तुमच्यासाठी खायला आणि हो जर तुम्ही ही डिश घरी ट्राय करत असाल बनवायची तर मला इंस्टाग्रामवर टॅग मेन्शन करायला विसरू नका माझा इन्स्टा आय डी तुम्हाला माहिती असेल स्ट्रॉंग संजोग तर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायचे असेल तर भेटा इन्स्टावर आणि जर रेसिपी बघायची असेल तर मग या यूट्यूबवरती यूट्यूबवरती तुम्ही बघतच आहात तर चला मित्रांनो काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र